ही ई साहित्य प्रकाशन सादर करीत आहे मराठीतील शेरलॉक होम्स म्हणून ओळखला जाणाऱ्या डिटेक्टिव्ह अल्फाच्या उत्कंठावर्धक रहस्य कथांची मालिका ऑडिओ बुक स्वरूपात। या मालिकेतील पहिले पुस्तक आहे डिटेक्टिव्ह अल्फा आणि रत्नजडित खंजिराचे रहस्य। लेखक सौरभ वागळे, वाचन स्वर प्राजक्ता अडसूळ। ऐकत रहा डिटेक्टिव्ह अल्फा। प्रकरण 8। अमेझिंग। मी भलताच प्रभावित झालो होतो। जस्ट अमेझिंग। तुझ्या विचारशक्तीला सलाम आहे अल्फा। तू एखाद्या निष्णात गुप्तहेरासारखं काम करतोयस। ती शनिवारची सकाळ होती। माझ्या कॉलेजला सुट्टी होती आणि अल्फाने त्याच्या कॉलेजला नेहमीप्रमाणे दांडी मारली होती। काल समडोळीहून उशिरा परतल्यानंतर सकाळी आम्ही दोघेही जरा उशिराच उठलो होतो। कालच्या यशामुळे आमचे मन आनंद आणि उत्साहाने भरून आले होते। तुला काय वाटले, मी फक्त हवेतच गोळ्या मारत होतो? मी काही एखाद्या निष्णात गुप्तहेरापेक्षा कमी नाहीये बरं का? अल्फा नाटकीपणे म्हणाला। चला, एक गोष्ट तर चांगली झाली। आता इथून पुढे मी माझी ओळख एक गुप्तहेर अशी करून दिल्यावर निदान तू गालातल्या गालात हसणार तरी नाहीस? अल्फाने माझ्याकडे बघून डोळा मारला। मला थोडे वरमल्यासारखे वाटले। तू मला हसताना पाहिलं होतंस तर? मी म्हणालो। होय, अल्फा हसून म्हणाला। असू दे रे, मला काही फरक पडत नाही। सगळ्यांनाच प्रथम दर्शनी मी कोणी गुप्तहेर वगैरे असेन असे वाटत नाही। माझा अवतारच असा विचित्र असतो, त्याला तुम्ही तरी काय करणार? मी त्याच्या उभ्या केलेल्या केसांकडे पाहून हसलो। बरं महाशय, आता पुढे काय करायचं आहे त्याचा विचार करा, मी म्हणालो। सडपातळ विस्कटलेल्या केसांची व्यक्ती, अल्फा विचार करीत म्हणाला। ज्या अर्थी त्या व्यक्तीच्या शरीराला आयोडीनचा वास येत होता, त्या अर्थी तिचा दवाखान्यात वावर असला पाहिजे। शिवाय पायात बूट होते, म्हणजे ती कोणी हलकी फुलकी व्यक्ती नसावी, कदाचित एखादा डॉक्टर। त्यावेळी रखवालदार तुकारामने एका डॉक्टरचे नाव सांगितले होते ना, चेअरमन साहेबांचे निकटवर्तीय, मला एकदम आठवले। डॉक्टर शिंगारे, अल्फा निर्विकारपणे म्हणाला। पण काहीही फायदा नाही, अनिल पाटलाने केलेल्या वर्णनाशी डॉक्टर शिंगारेंची शरीरयष्टी मुळीच जुळत नाही। तो तर चांगला गुबगुबीत माणूस आहे, त्यातच त्यांना टक्कल आहे। मग आता काय? माझा चेहरा थोडासा पडला, अल्फा विचारात बुडाला। तितक्यात त्याचा मोबाईल खणांडला। हॅलो, अल्फा बोलला। हा बोला सर। फोन वाघमारे सरांचाच असणार, मी ताडले। फोनवर बोलतानाच अल्फाचा चेहरा चिंताग्रस्त झाला। मिनिटभरात त्याने फोन ठेवला। काय झाले, काय सांगितले वाघमारे सरांनी? मी कुतूहलाने विचारले। सुधाकर लिमयांची तब्येत ढासाळली आहे, अल्फा म्हणाला। संग्रहालयाचे चेअरमन, त्यांना जेवणही जात नाहीये म्हणे। आपल्याला त्यांना भेटून यायला हवे। कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ते? हॉस्पिटलमध्ये नाही, घरीच औषध पाणी चालू आहे त्यांच्या। आपण आत्ताच निघूया आवरून, मार्केट यार्डालगत त्यांचे घर आहे। कोण जाणे, आपल्याला तेथेच कोणीतरी सडपात तळसा चेअरमनचा निकटवर्तीय भेटेल कदाचित। अर्ध्या तासातच आम्ही लिमये साहेबांच्या घरापाशी होतो। चेअरमन साहेबांचे घर छोटे खानी, दुमजली आणि सुटसुटीत होते। या रे पोरांनो, दार वाघमारेंनीच उघडले। वरती चला, लिमये सरांची रूम वरती आहे। आणि हो, वाघमारेंनी अल्फाकडे करड्या नजरेने पाहिले। नीट सभ्यपणे वाघ, लिमये हे खूप बडे गृहस्थ आहेत। त्यांची तब्येत बरीच खालावली आहे, त्यामुळे रत्नजडित खंजिराबद्दल काही विचारले तर तपासात बरीच प्रगती आहे असं सांग, तेवढाच त्यांना धीर मिळेल। हो सर, अल्फा म्हणाला। बिचाऱ्या वाघमारेंना माहीतच नव्हते की तपासात त्यांच्या कल्पनेपेक्षाही बरीच प्रगती झाली होती। वाघमारे वरती जाताच अल्फाने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले। दारालगत असलेला जिना आम्ही चढलो। खालच्या मजल्यावर हॉल व किचन इतकेच होते। घर बऱ्याच वर्षापूर्वी बांधले असावे। जिन्याच्या पायऱ्या लाकडी होत्या। वरच्या मजल्यावर आणखी दोन खोल्या होत्या। वाघमारे पहिल्या खोलीत शिरले।
आणि त्यांच्या मागोमाग आम्हीही शिरलो. आतमध्ये जाडेल्या देहाचे बुटके आणि पांढऱ्या कोटमधले डॉक्टर उभे होते आणि शिवाय श्री सावंत म्युझियमचे संचालकही तेथे होते. या अल्फा आणि प्रभव, सावंत म्हणाले. त्यांच्या बाजूलाच पलंगावर एक वृद्ध मनुष्य पहुडला होता. तुरळक काळे पांढरे अस्ताव्यस्त केस, सुरकुतलेला आणि मलूल पडलेला चेहरा, खंगलेला देह, अशी त्यांची स्थिती त्यांना बसलेला धक्का दर्शवित होती. वय 60 उंबरठ्यावरचे असावे. त्यांना घरातच सलाईन लावले होते. लिमये सर, हे दोन तरुण म्हणजे अल्फा आणि प्रभव, वाघमारे सरांचे सहाय्यक. रत्नजळीत खंजीराचा छडा लावण्यात हे वाघमारेंची मदत करीत आहेत, श्री सावंतांनी लिमयांना सांगितले. अच्छा, लिमये क्षीण आवाजात म्हणाले. तपास कुठपर्यंत आलाय मग? काही सुगावा लागला का? होय सर, काही महत्वाची माहिती हाती लागली आहे आमच्या. आणखी थोडा शोध घेणे आवश्यक आहे. आम्ही गुन्हेगारापासून फार लांब नाही. खूपच छान, खूपच छान, लिमये स्मित करीत म्हणाले. रत्नजडित खंजीर हा संग्रहालयाचा प्राण आहे. तो त्याच्या मूळ जागी प्रस्थापित झाल्याखेरीज मला काही शांती मिळणार नाही. मी तुम्हाला विनवणी करतो, कृपया तो खंजीर लवकरात लवकर शोधून काढा आणि तो चोरणाऱ्या दुष्टाला चांगलीच अद्दल घडवा. हे प्रकरण आपल्याखेरीज आणखी कोणाला कळालेले तर नाही ना? नाही लिमये साहेब, ही गोष्ट आम्ही अतिशय गुप्त ठेवली आहे, वाघमारे म्हणाले. चांगली गोष्ट आहे, लिमये म्हणाले. हे प्रकरण पोलिसी अखत्यारीत गेलेले नसल्यामुळे तुम्हाला हवी ती कृती झटकन करण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याचा तुम्ही फायदा उठवा. उद्या संग्रहालयाच्या तपासणीचा दिवस आहे. त्या तपासणीत जर संग्रहालयातील खंजीर खोटा आहे असे आढळले तर हाहाकार होईल. त्यामुळे शक्य तितक्या लवकर पावले उचला. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, आम्ही उद्याच्या आत तो खंजीर शोधून काढू. गुन्हेगाराची रूपरेषा सध्या आमच्यापाशी आहे, फक्त ती व्यक्ती आमच्या नजरेस पडायची बाकी आहे, अल्फा म्हणाला. काय सांगता? विस्मयाने लिमये म्हणाले. वाघमारे साहेब, तुमची ही मुलं फार तल्लक आणि तरबेज दिसतात. हो ना, तसं मी पहिलाच प्लॅनिंग केलं होतं. हे दोघे फक्त त्यानुसार काम करीत राहिले आणि त्यामुळेच आम्ही या प्रकरणात बरेच खोल जाऊ शकलो, वाघमारे म्हणाले. गुड गुड, समाधानकारक प्रगती आहे. तुम्ही गुन्हेगाराला लवकरच शोधाल अशी आशा वाटते, लिमये म्हणाले. श्री लिमये, तुम्हाला आता विश्रांतीची गरज आहे. आत्ता थोडा चहा आणि बिस्किटे खाऊन गोळ्या घेतल्यात तर बरं होईल, डॉक्टर शिंगारे म्हणाले. मी चहा आणतो, सावंत म्हणाले. ते खाली गेले आणि त्यांनी सर्वांसाठी चहा आणला. अल्फाने चहा पिता पिता त्या खोलीवर आपली शोधक नजर फिरवली. तशी दाटी वाटीचीच खोली होती ती. उजव्या बाजूला कपाट होते, मधोमध लिमयेंचा पलंग होता आणि डाव्या बाजूला खिडकी होती ज्यातून सूर्याची किरणे खोलीत प्रवेशत होती. अल्फा खिडकीपाशी गेला. ती खिडकी रस्त्याच्या बाजूला होती आणि रस्त्यावरची सकाळची तुरळक रहदारी तेथून दिसत होती. खिडकीच्या बाजूलाच एक शिडी ठेवली होती आणि ती थेट खालच्या छोट्याशा लिमयेंनी बनवलेल्या बगीचात उतरत होती. अल्फा पुन्हा मागे वळला तेव्हा त्याच्या पायांना काहीतरी लागले. ते बूट होते, त्यावर लालसर मातीची धूळ बसली होती. अल्फाने ते व्यवस्थित बाजूला ठेवले आणि तो पुन्हा खुर्चीपाशी आला. चला श्री लिमये, आम्ही निघतो, वाघमारे म्हणाले. तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही प्रयत्न करतोच आहे. काही हाती लागले तर डॉक्टर शिंगारेन करवी तुम्हाला कळवूच. तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका, लिमयेंनी हलकेच मान डोलावली. वाघमारे, अल्फा आणि मी खाली आलो. सावंत आम्हाला सोडायला दारापर्यंत आले. मला एक गोष्ट नाही समजली, अल्फा सावंतांना म्हणाला. श्री लिमये इतके आजारी असूनही त्यांना घरीच का ठेवले आहे? मला असं म्हणायचंय की जर ते दवाखान्यात असते तर अधिक चांगला इलाज होऊ शकला असता. त्यांचा स्वतःचाच हट्ट, सावंत म्हणाले. संग्रहालयात ही दुर्घटना घडण्याआधीही श्री लिमये थोडे आजारी होतेच, घरी झोपूनच होते. त्यातच ही बातमी ऐकल्यानंतर त्यांची तब्येत आणखीनच खालावली. आम्ही म्हणतच होतो की त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला हवे, पण त्यांनीच विरोध केला. जे काही उपचार करायचे असतील ते घरीच करा,
असे ते म्हणाले. म्हणून डॉक्टर शिंगारेंनी लिमयांना घरीच सलाइन्स इंजेक्शन पुरवण्याची व्यवस्था केली. हो अच्छा, अल्फा म्हणाला, ठीक आहे तर आम्ही निघतो. काही हाती लागले तर आम्ही तुम्हाला कळवूच. आम्ही घराच्या कुंपणाबाहेर आलो. अल्फाचे डोळे साशंक दिसत होते. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. रस्त्याच्या कडेला लिमयांच्या कुंपणालगत लाल माती पसरली होती. अल्फाने क्षणभर तिकडे पाहिले, मग पुन्हा वळून श्री लिमयांच्या खोलीच्या खिडकीकडे पाहिले. अचानक त्याच्या चेहऱ्यावरचा ताण जाऊन त्या ठिकाणी एक वेगळाच तजेला दिसू लागला. वाघाला आपल्या सावजाचा सुगावा लागावा तसे भाव त्याच्या डोळ्यात तरळले. ते जरा अतीच होत, वाघमारे म्हणाले. गुन्हेगाराची रूपरेषा आमच्यापाशी आहे म्हणे. कसली डोंबलाची रूपरेषा? त्यांचं फक्त समाधान करायचं होतं आपल्याला, खुश करायचं नव्हतं. बिचारे आता दिवसभर आपल्यासाठी डोळे लावून बसतील, कधी हे गुन्हेगाराला पकडतात म्हणून. तू ना अल्फा नेहमीच काहीतरी गोंधळ करत असतोस. आता उद्यापर्यंत काही हाती लागलं नाही तर मी काय उत्तर देऊ त्यांना? अल्फाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. तो अजूनही लिमयांच्या खिडकीकडेच पाहत होता. तू ऐकतोस ना? वाघमाऱ्यांनी विचारले. हे बघ अल्फा, आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. उद्या याच सुमारास खंजीर चोरीला गेल्याची बातमी फुटण्याच्या मार्गावर असेल. आपल्याला झटपट हात हलवायला हवे. मी हर तऱ्हेने शोध घेण्याचा प्रयत्न करतोय, पण यावेळी पोलीस डिपार्टमेंट माझ्या मागे नसल्यामुळे थोडे कष्ट पडतायत. आजच्या दिवसात काहीतरी आपल्या हाती लागायलाच हवे. आपण लिमये व सावंतांना आश्वासन दिले आहे, त्यांच्या विश्वासाला आपण पात्र ठरले पाहिजे. वाघमाऱ्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच तणाव दिसत होता. आपण त्यांच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरणार आहोत, अल्फा म्हणाला. काही महत्वाच्या गोष्टी आमच्या हाती लागलेल्या आहेत, ज्या आम्ही तुम्हाला अजून सांगितलेल्या नाहीयेत. काय सांगतोयस? वाघमारे जवळपास उडालेच. कधी सांगणार आहेस मग? खंजिराचे पितळ उघडे पडल्यावर? संपूर्ण माहिती मिळाली की लगेचच मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित सांगतो. थोडा धीर धरा, आज कदाचित आम्हाला तुमची गरज पडू शकते. मी तुम्हाला फोन करेन आणि तेव्हाच सविस्तर सांगेन. बरं बाबा, ठीक आहे. वाघमाऱ्यांसमोर शांत बसण्याखेरीज पर्यायच नव्हता. मी तुझ्या फोनची वाट पाहेन. इतके बोलून ते निघून गेले. ते निघून जाताच अल्फा एकदम मला म्हणाला, प्रभव तू 2 मिनिटे इथेच थांब, मी जरा वरती जाऊन येतो. तो मागे वळला. पुन्हा वरती कशाला? मी काही न समजून म्हणालो. पण तितक्यात अल्फा दार उघडून वरती गेला सुद्धा, आणि गेला तसा मिनिट भरातच परतही आला. तुला मधूनच काय होते काही समजत नाही बाबा, मी म्हणालो. वरती का गेला होतास? अरे त्या तिघांचेही फोन नंबर घेऊन आलो, सावंत, शिंगारे आणि लिमये. शिवाय डॉक्टर शिंगारेंना काही विचारायचे होते. काय विचारलेस? श्री लिमये किती दिवसांपासून आजारी आहेत आणि त्यांच्यावर औषध पाणी किती दिवसांपासून चालू आहे त्याची चौकशी केली, अल्फा म्हणाला. पण त्याच्याशी आपल्याला काय कर्तव्य? असतील थोडे आजारी, तसेही साठीचे दिसतातच की, मी बेफिकिरीने म्हणालो. अरे प्रभव, माझ्या भोळ्या मित्रा, आयोडीनचा वास फक्त डॉक्टर किंवा नर्सच्या शरीराला यावा असे काही बंधन नाही. तो रुग्णाच्या शरीरालाही येऊ शकतो, अल्फा चमचमत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला. मी आ वासून त्याच्याकडे पाहतच राहिलो. तो पूर्ण दिवस अल्फाची शोध मोहीम सुरूच राहिली. दिवसभर तो रूम मध्ये नव्हताच, कुठे कुठे तरी भटकत होता. फक्त दुपारच्या जेवणावेळी तो मेस मध्ये मला भेटला. त्यावेळी तो डॉक्टर शिंगारेंकडे जाऊन आला होता. शिवाय श्री सावंतांनाही भेटला होता. आणखी ही काही कामे शिल्लक आहेत असे तो म्हणाला, मग पुन्हा गायब झाला. एक मात्र निश्चित होते, अल्फा या प्रकरणाच्या एका अनपेक्षित निष्कर्षाच्या मागावर होता. संध्याकाळी 5 सुमारास जेव्हा अल्फा परतला, तेव्हा माझ्या मॅथच्या 2 एक्सरसाइजेस सोडवून झाल्या होत्या आणि एक मस्त झोपही काढून झाली होती. झाली का बटकन? ती हवे होते ते मिळाले की नाही? मी डोळे चोळत अल्फाला विचारले. मिळाले की नाही म्हणजे काय? चांगला सुपडा साफच करून टाकलाय मी आज या प्रकरणाचा. खंजिराचा चोर नक्की कोण आहे याबाबत आता मी बिनधोकपणे बोलू शकतो, पण निघालेला निष्कर्ष धक्कादायक आहे हे मान्यच करायला हवं
अल्फा म्हणाला, खुद्द चेअरमन साहेबांनीच हा पराक्रम केलेला आहे. मला सकाळीच जेव्हा तुझी नजर चेअरमनांच्या घरावरून साशंकतेने भिरभिरत होती तेव्हाच वाटले होते की या पठ्ठ्याला काहीतरी सापडले आहे, काहीतरी खटकले आहे. पण खरंच हे सत्य मनाला सुन्न करणारे आहे, मी म्हणालो. होय, वादच नाही, अल्फा म्हणाला. मी वाघमारे सरांना आत्ताच फोन करून सत्य परिस्थितीची अगदी सुरुवातीपासून माहिती दिली. बाकी कोणालाच मी काही बोललेलो नाहीये, कारण प्रत्येकाला मानसिक धक्के देण्याची माझी मुळीच इच्छा नाहीये. हे प्रकरण जितके गुप्तपणे संपेल तितके चांगले आहे, आपल्यासाठीही आणि ही गोष्ट माहीत असणाऱ्यांसाठीही. पण मला हे समजले नाही की तुला त्या घरात असे काय दिसले ज्यामुळे तुझे निशाण श्री लिमयनवर रोखले गेले. कशावरून तू निष्कर्ष काढलास की रत्नजडित खंजीर लिमयननीच चोरलाय? मी माझ्या मनात घर करून बसलेला सर्वाधिक कुतूहलाचा प्रश्न विचारला. अल्फा बोलू लागला. खरे तर हा निष्कर्ष खूप आधीच निघणे शक्य होते. जेव्हा मी चेअरमन साहेबांच्या निकटवर्तीयांची माहिती काढत होतो तेव्हा, पण माझा निष्काळजीपणा आणि कमकुवत विचार क्षमतेमुळे आपल्याला इतका विलंब लागला. माझ्या तपासातून एक निकटवर्तीय सुटला होता, स्वतः चेअरमन साहेबच. त्यांचा स्वतः इतका निकटवर्तीय कोणीच असू शकणार नाही हे माझ्या लक्षात यायला हवे होते. साहजिकच त्यांना स्वतःच्या केबिनची इतर कोणाही पेक्षा अधिक चांगली माहिती असणार. पण श्री सावंतांनी मंगळवारी रात्री जेव्हा आपण वाघमारे सरांसोबत संग्रहालयात गेलो होतो तेव्हा सांगितले की चेअरमन साहेब आधीपासूनच आजारी आहेत आणि खंजीर चोरीला गेल्याची बातमी ऐकून त्यांची तब्येत आणखीनच बिघडली आहे. त्यामुळे माझ्या मनातून त्यांचा विचारच बाजूला पडला. गुन्हे संशोधनात आपल्या कानावर पडलेले वाक्य न वाक्य आणि डोळ्यांनी पाहिलेले दृश्य न दृश्य किती काळजीपूर्वक विचारात घ्यावे लागते याची प्रचितीच मला यातून आली. पण लिमयांना आपण भेटायला गेलो हे आपले सुदैवच म्हणावे लागेल. माझा निसटलेला धागा मला तेथेच मिळाला. लिमयांच्या खोलीमध्ये शिरल्यानंतर त्यांच्याकडे पाहूनच माझे डोळे सतर्क झाले. उंच आणि सडपातळ देह यष्टी, बराच काळ बिछाण्यावर पडल्यामुळे विस्कटलेले केस आणि आजारपणात रुग्ण घालतात तसे ढगळ कपडे, अगदी अनिल पाटलाने वर्णन केले होते तशीच व्यक्ती होती ती. त्यातच खोलीमध्ये आयोडीनचा वास भरून राहिला होता, त्यामुळे हळूहळू माझा संशय अधिकच बळावू लागला. मग मी इकडे तिकडे आणखी काही दिसते का ते पाहू लागलो. मला खिडकीच्या बाजूला उभी असलेली शिडी दिसली, शिवाय खिडकीच्या खालीच रूम मध्ये लिमयांचे बूट दिसले. बूट हे कधीही दरवाजापाशी असतात, घरात प्रवेशल्यानंतर काढून ठेवायला. पण वरच्या मजल्यावरील बेडरूम मध्ये बूट, खटकण्यासारखीच गोष्ट होती ही थोडी. शिवाय त्या बुटांवर लालसर मातीची धूळ होती जी मी खाली आल्यानंतर लिमयांच्या घराच्या कुंपणाबाहेर पाहिली. याचा अर्थ सरळच होता, लिमय खिडकीतून खाली शिडीवरून उतरून त्या रात्री संग्रहालयात गेलेले असावेत आणि परतताना त्याच शिडीवरून आत आले असावेत. आत येताना त्यांनी खोलीतच बूट काढून ठेवले आणि नंतर ते तसेच राहिले. याशिवाय आपल्यावर संशय येऊ नये यासाठी गुन्ह्याच्या 2 दिवस आधीपासून आजारपणाचे आणि झोपून असल्याचे सोंग त्यांनी केले असणार. दवाखान्यात ऍडमिट होण्यास त्यांनी नकार का दिला? ऍडमिट झाल्यानंतर ते दवाखान्यात सर्वांच्या देखरेखीखाली राहिले असते आणि त्यांना तेथून सर्वांची नजर चुकवून जाणे शक्य झाले नसते. आणखी एक प्रश्न होता, लिमये खिडकीतून का उतरले, दारातून का बाहेर पडले नाहीत? डॉक्टर शिंगारेंना भेटल्यानंतर मला याचे उत्तर मिळाले. डॉक्टर शिंगारेंनी मला सांगितले की मंगळवारी रात्री 9:30 वाजता जेवणानंतर लिमयांना औषधे आणि इंजेक्शन देण्यासाठी ते त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा लिमये त्यांना म्हणाले की आता मला उठवत नाहीये, त्यामुळे मी तुम्हाला निरोप देण्यासाठी खालपर्यंत येऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही एक काम करा, माझ्या घराला बाहेरून कुलूप लावून जा. दार आतून लावून घेण्यासाठी खाली उतरण्या इतकी माझ्यात शक्ती नाहीये. लिमयांच्या सांगण्याप्रमाणे शिंगारेंनी बाहेरून कुलूप घातले आणि ते त्यांच्या दवाखान्यात एका महत्वाच्या ऑपरेशनसाठी निघून गेले. गुन्हा घडण्याच्या वेळी आपण घरीच होतो आणि आपल्याला बाहेर पडणे शक्यच नव्हते हे दाखवण्यासाठी लिमयांचा असा सारा खटाटो. पण इतके करून सुद्धा शेवटी आपण त्यांना ओळखलेच.
गुन्हेगार काही गोष्टींकडे निरुपद्रवी म्हणून दुर्लक्ष करतो आणि त्याच गोष्टी त्याला पकडून देण्यात अतिशय मोठी कामगिरी बजावतात. या प्रकरणातील याचे उदाहरण म्हणजे लिमयांच्या बेडरूम मधले बूट. असो, त्यांनी खंजीर कुठे लपवलाय याबाबत त्यांनी माहिती सांगणे जास्त आवश्यक आहे. माझ्या तर्कानुसार तो त्यांच्या बेडरूम शिवाय आणखी कोठेही नसेल. वाव भन्नाट, अगदी काही तासातच तू खंजीराच्या चोराला शोधून काढलेस अल्फा. मी तर थक्कच झालो होतो. आज दिवसभर कुठे कुठे गेला होतास तू आणि काय काय केलंस? जेवणाआधी अर्थातच मी शिंगाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्याकडून लिमयांच्या आजारपणाबाबत इत्यंभूत माहिती मिळवली. दुपारी जेवण झाल्यावर मी लिमयांकडे गेलो. त्यांना विचारले की मला तुमच्याशी एकांतात काही अत्यंत महत्वाचे बोलायचे आहे आणि मी तुम्हाला भेटायला कधी येऊ. त्यांनी आज रात्री 8:30 बोलवले आहे. मग वाघमारे सरांकडे गेलो. त्यांना सगळा वृत्तांत कथन केला. माझी अनिल पाटलापासून ते लिमयांपर्यंतची शोधकथा ऐकून ते हडबडूनच गेले होते. त्यांनी मला लिमयांच्या घराखाली 8:15 येण्याचे आश्वासन दिले आहे. आपण तिघे सोडून इतर कोणालाच ही गोष्ट ठाऊक नाहीये. 4 दिवसांच्या अथक धकाधकीच्या शोधाचा अंत आज होईल असा मला विश्वास वाटतो. नक्कीच होईल, तू खरच एक जिनियस आहेस अल्फा, मी म्हणालो. अल्फा हसला. चल चल, असे डायलॉग मारून इमोशनल करू नकोस. पुस्तक घे आणि अभ्यास कर. आता संध्याकाळी जायचंय आपल्याला, असे बोलून अल्फाने चर्चा थांबवली. आता फक्त घड्याळ 8:30 कधी दाखवते याचीच उत्सुकता होती. प्राजक्ता अडसूळ यांच्या वाचन स्वरात आपण ऐकत होता सौरभ वागळे लिखित अर्थ मराठी प्रकाशित उत्कंठावर्धक रहस्य कथा डिटेक्टिव अल्फा आणि रत्नजडित खंजीराचे रहस्य. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हे प्रकरण कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला हा उपक्रम आवडल्यास व्हिडिओ अवश्य लाईक करा. पुढील प्रकरणांचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नव्या प्रकरणासह.